जामनेर येथे मका आणि ज्वारी खरेदी केंद्राचं उद्घाटन माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आलं होतं। या उद्घाटन प्रसंगी माध्यमांशी बोलताना गिरीश महाजन म्हणाले की राजेश खन्नाबद्दल काय बोलावं ते मला आज कळत नाहीये। मार्केटमध्ये ज्वारीला 1250 ते 1300 रुपये प्रति क्विंटल भाव आहे, शासनाचा भाव 2600 रुपये। अशा पद्धतीने भाव असताना देखील आणि शेतकरी अडचणीत असताना देखील अशा पद्धतीने ज्वारी खरेदी केंद्र सुरू केली आहेत। तरी देखील शासनाने खरेदीसाठी लिमिटेड कार्यक्रम ठेवलेला आहे आणि 1650 क्विंटल एवढी ज्वारी खरेदी करायची आहे, यापेक्षा जास्त ज्वारी खरेदी करू नये असे शासनाचे आदेश आहेत। ही एक प्रकारे शेतकऱ्यांची थट्टा सरकारने लावली आहे, म्हणजे 20 ते 25 शेतकऱ्यांचा माल खरेदी करायचा आणि बाकीच्या शेतकऱ्यांचा माल खरेदी करायचाच नाही, एवढा माल खरेदी करूनच दाखवून द्यायचं आहे की आम्ही माल खरेदी करत आहोत, आम्ही भावामध्ये काहीही खरेदी करायचं नाही, हेच शासनाचं धोरण आहे, अशी प्रतिक्रिया गिरीश महाजन यांनी दिली आहे। हमी भावामध्ये ज्वारी खरेदी सुरू झालेली आहे, खरं म्हणजे मला शासनाबद्दल काय बोलावं हे कळत नाही आहे। म्हणजे आज मार्केटला 1300 रुपये भाव ज्वारीचा आहे, 1250 ते 1300, शासनाचा भाव 2620 रुपये आहे आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकरी अडचणीत असताना शासनाने ज्वारी खरेदी सुरू केलेली आहे, परंतु त्याला लिमिट दिलेलं आहे। म्हणजे आता मी ज्या ठिकाणी माझ्या मतदारसंघात उभा आहे तिथे उद्घाटन झालं, त्या ठिकाणी फक्त 1650 क्विंटल एवढी ज्वारी घ्यायची आणि मका 1500 क्विंटल घ्यायचा आहे, त्याच्यावर कुठलाही मका आणि ज्वारी खरेदी करू नये असे शासनाचे आदेश आहेत। म्हणजे मला वाटतं की ही एक प्रकारे शेतकऱ्यांची थट्टा चाललेली आहे, म्हणजे फक्त 20-25 शेतकऱ्यांचा माल खरेदी करायचा आणि बाकी शेतकऱ्यांचा माल खरेदीच करायचा नाही, म्हणजे हजारो लाखो क्विंटल मका ज्वारी या ठिकाणी शिल्लक असताना हा माल खरेदी करायचा नाही आणि फक्त 1200-1400 क्विंटल नावाला किंवा आम्ही सुरुवात केलेली आहे हा दाखवण्याचा केवळ एवढा प्रयत्न सरकार या ठिकाणी करत आहे। म्हणून मला वाटतं की गेल्या 2 वर्षापासून हरभरा असेल, धान असेल, ज्वारी असेल, मका असेल, कापूस असेल, म्हणजे काहीही खरेदी करायचं नाही, आम्ही भावामध्ये काहीही खरेदी करायचं नाही। मला वाटतं हे धोरण शासनाचं या ठिकाणी आहे अतिशय उदासीन। म्हणजे गेल्या 5 वर्षात आपण बघितलं असेल तुरीचा आपण 25-50 वर्षाचा उच्चांक केला खरेदीचा, मक्याचा उच्चांक झाला, कापसाचा झाला, परंतु गेल्या 2 वर्षापासून 1.5 वर्षापासून ते सरकार आल्यापासून शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादीचं या ठिकाणी कुठलीही खरेदी होत नाही आहे। मला वाटतं शेतकऱ्यांची एक प्रकारे थट्टा चाललेली आहे, सरकार शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये अतिशय उदासीन आहे हे त्यावरून दिसतं आहे।